नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली, म्हणजेच टोमल काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, आता तर हे जग जाहीर झालं आहे की मी जेव्हा पॉडकास्ट टाकते टोमल काकूंवरती, त्याच्या दुसऱ्या दिवशी टोमल काकू गायब होतात. तर असंच काहीसं यावेळी देखील झालं होतं. पण यावेळी काकूंने मी पॉडकास्ट टाकलं त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही तर त्याच दिवशी सुट्टी घेतली होती. काकू त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलल्या की त्यांनी व्हिडिओ केला नाही कारण की त्यांना बरं वाटत नव्हतं, त्यांनी पूर्ण दिवस रेस्ट केलं. पण खरं कारण तर हे आहे की काकू अनेक फेक आयडीज क्रिएट करण्यात व्यस्त होत्या. ज्या दिवशी मी पॉडकास्ट टाकलं त्याच्या काही क्षणात धडाधड मला कॉमेंट्स यायला सुरू झाल्या होत्या. आणि जेव्हा मी या आयडीज चेक केल्या तेव्हा मला समजलं की या सगळ्या आयडीज ज्या आहेत त्या एका दिवसा अगोदरच क्रिएट केलेल्या होत्या. आता गंमत अशी आहे की या काकू किंवा काका जे कोणी आहेत यांच्या चॅनलच्या फीडमध्ये माझं पॉडकास्ट दिसत होतं, त्यामुळे त्यांनी ते ऐकलं. आता मला सांगा मंडळी, चॅनल ओपन केल्या केल्या यांना माझेच पॉडकास्ट बरे दिसले, त्यात पण वांगेवालीचाच पॉडकास्ट, कमाल आहे ना? माझ्या चॅनलवरती अनेक लोकांवरती मी पॉडकास्ट केले आहेत पण त्यातलं यांना फक्त वांगेवालीवरचंच पॉडकास्ट दिसलं. आणि मेन म्हणजे तर एक दिवसापूर्वी यांनी चॅनल ओपन केला होता, मग यांना एवढा का बरं वांगेवाल्या काकूंचा पुळका आला? ह्याचा अर्थ क्लिअर आहे ना, ही अंधमंद भक्ताची आयडी नसून वांगेवाली काकू किंवा बनोज काकांपैकीच कोणीतरी आहे. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. एवढा बिचाऱ्या काकूंने मेहनतीने निबंध लिहिला होता 20 मार्काचा. एवढं जर यांनी शाळेत असताना निबंध लिहिला असता तर आज या नक्की 9 to 5 जॉब करत असत्या. घरी चार भिंतीत राहून असं स्वतःचं पर्सनल लाईफ युट्यूब वरती डॉलर साठी विकलं नसतं यांनी. असो, तर मी बोलत होती यांनी जी एवढी मेहनत केली होती ती कॉमेंट लिहिण्यामध्ये, ती यांची मेहनत पूर्ण वेस्ट गेली कारण मी त्या आयडीला ब्लॉक करून टाकलं. ह्या काका काकूंना जेवढ्या आयडीज क्रिएट करायच्या आहेत आणि कॉमेंट करायच्या आहेत तेवढ्या करू देत, मला काही फरक पडत नाही. आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, एका साईडला काकू बोलतात की ट्रोलिंग रोस्टिंग रिएक्शनचं मला काही फरक पडत नाही, दुसरीकडे काकू असे फेक आयडीज बनवून माझा पॉडकास्ट पण ऐकतात. कमाल आहे बाबा या काकूंची. यांचं असं आहे, खोटं बोला पण ब्रेटून बोला. तर या टोमल काकूंने या नको त्या उचापत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं स्किन केअर प्रोडक्ट संपले होते, त्यामुळे त्यांना ते विकत घ्यायचे होते. म्हणून काकू बाहेर जाणार होत्या ते आणायला. कुठे जायचं म्हणजे काकू एकट्याच थोडी जाणार आहेत, काका तर सोबत गेलेच होते. पण जसं की मागे काका भारतात आहेत असं काकू बोलल्या होत्या ना खोटं, पण तेव्हा काका तिथेच होते त्यांच्या सोबत, हे तर मी प्रूफ देखील केलं होतं. तर त्यावेळी कसं, काका सुपरमार्केटमध्ये देखील यांच्या सोबतच होते पण काकूंनी ते लपवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच यावेळी देखील काका काकूंच्या सोबतच होते. या काकू एरवी तर सगळा प्रवास दाखवतात पण यावेळी ते देखील नाही दाखवलं यांनी, नुसतं बोलल्या की बस येईल आता. आणि अचानक काकू आडिडासच्या शोरूम मध्ये पोहोचल्या. तिथे काकू शैलासाठी ट्रॅक सूट घेतात असं बोलल्या. ट्रायल रूम मध्ये जाऊन तिला तो ट्रॅक सूट घालून देखील दाखवला आणि तिथून परंपराच्या शोरूमला गेल्या स्वतःच्या सुरकुतलेल्या त्वचेसाठी काही प्रोडक्ट्स आणायला. आता कोणीतरी या काकूंना सांगाव मंडळी की कितीही काही प्रोडक्ट्स लाव पण काही फायदा नाही होणार. शेवटी मनच एवढं कुजलेलं आहे या काकूंचं, कपटीपणा आहे त्यामुळे ते सगळं चेहऱ्यावर दिसतंय. कितीही ब्रँडेड प्रोडक्ट्स युज केले यांनी तरी त्याचा काही फरक पडणार नाही. आता जोपर्यंत या काकू यांचं मन स्वच्छ करत नाही. टोमल काकू घरी आल्या आणि काय काय शॉपिंग केली होती ते दाखवत बसल्या. काकू स्वतःला खूप मोठ्या डर्मेटोलॉजिस्ट समजतात वाटते. 10 मिनिटं तरी काकूंनी फक्त प्रवचनच दिलं होतं स्किन केअर प्रोडक्ट वरती. या काकू बोलल्या की तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की मी ट्रॅक सूट घेतला होता आणि शैलाला ते किती छान दिसत होता, पण बनोजला मी जेव्हा व्हिडिओ कॉल करून दाखवला तर त्यांना ते नाही आवडलं. त्यांचं असं म्हणणं आहे की ब्ल्यू कलर नको, मुलींना कसे फंकी कलर छान दिसतात. हे काका किती बुरसटलेल्या विचारांचे आहेत ना मंडळी. काका कोणत्या जमान्यात राहतात काय माहिती. यांचं असं म्हणणं आहे, मुलींनी निळा रंग नाही घातला पाहिजे, मुलांनी पिंक रंग नाही घातला पाहिजे, असा बालिश विचार कोण करतं आजकाल. आणि साधा ट्रॅक सूटच तर होता, कोणता ती रोज रोज घालणार होती.
काय पण पकवत बसतात उगाचच. एकतर त्या ट्रॅकसूटची किंमत जास्त होती असेल, किंवा हे लोक फक्त भास निर्माण करतायत अंधमंद भक्तांमध्ये की हे लोक ब्रँडेड कपडे युज करतायत. आता या काकूंनी कपडे आडिडास मधून तर घेतले नव्हतेच, यांनी कपडे घेतले होते ते म्हणजे प्रायमार्क मधून. तिने जे जे कपडे मुलींसाठी घेतले होते त्यांचा स्क्रीनशॉट मी इथे शेअर करते आहे आणि जमल्यास लिंक देखील देईन. कधी कधी ना मंडळी, कॉमेंट मध्ये मी जेव्हा लिंक पेस्ट करते तर ती होत नाही, म्हणून मी इथे स्क्रीनशॉट देखील लावते आहे. या टोमल काकू 1 युरो, 1.5 युरो, 10 युरोचे कपडे त्या मुलींना घेत आहेत. आणि या स्वतः पण पाहिलं ना 300-400 रुपयाचे मिशो अमेझॉन वरून वन पीसेस ड्रेस घालतायत आणि सांगतात की मी झारा मँगो मधून शॉपिंग करते. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. सप्टेंबर 2022 मध्ये पण काकूंनी हे H&M मध्ये शॉपिंग करतात असं दाखवलं होतं, पण शॉपिंग दुसरीकडूनच केली होती. या काकूंना खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे हेच समजत नाही मला. त्या व्हिडिओ मध्ये पण बघा मंडळी, काकूंनी प्रायमार्क मधूनच मुलींसाठी शॉपिंग केली होती, पण काकू कधीच खरं बोलत नाही. यांचं असं आहे, बडी बाते वडापाव खाते. सुरुवातीला या काकू काय करतात तर एकदम ब्रँडेड शॉप्स मध्ये जातात, तिकडे ट्रायल रूम मध्ये कपडे घालून दाखवतात, पण जेव्हा कपडे घेण्याची वेळ येते तेव्हा या काहीतरी कारण सांगतात आणि मग खरेदी करतात लोकल चीप शॉप्स मधून. टोमल काकू खरेदी करून आल्या आणि डिनर मध्ये मूग डाळची कचोरी बनवली होती. खर तर हे आपण स्नॅक्स मध्ये खातो, पण काकूंना आळसच एवढा आहे की काय बोलू आता. मैद्याचे पदार्थ खात नाही बोलून आठवड्यातून 2-3 वेळा मैद्याचे पदार्थ बनवत असतात. कोणी विचारलं की सांगतात काय तर इथे काही अवेलेबल नसते त्यामुळे आम्ही घरीच बनवून खातो. आजकाल ना मंडळी, या टोमल काकू रिव्ह्यू घेत नाही कोणती रेसिपी बनवली तर. आणि या काकू प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा मध्ये मध्ये टाइम कशाला सांगत असतात काय माहिती, म्हणजे लोकांनी तो टाइम जाणून घेऊन काय करावं अशी यांची अपेक्षा आहे. या टोमल काकूंना एक कॉमेंट आला होता, आता तो कॉमेंट ट्रेनने आला होता की चालत आला होता देव जाणो, पण आला होता मात्र खरं आहे. मी पण तो कॉमेंट पाहिला. आता तुम्ही बोलाल मंडळी की ही प्रणाली पण काय त्या वांगेवाली सारखं कॉमेंट आला करते, तर काय करणार मंडळी, या बाईला सांगून दमली मी. शेवटी काय, गाढवा फुडे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता यातली गत आहे ही. काकू बोलतात तो कॉमेंट आला, त्यात ते बोलले की आठवड्यातून 4 दिवस फक्त शॉपिंगचे व्हिडिओ असतात, पण तुम्हाला माहिती आहे की रोज माझे शॉपिंगचे व्हिडिओ नसतात. हो टोमल काकू, रोज शॉपिंगचे व्हिडिओ नसतात हो तुमचे, पण काय आहे माहिती आहे का, तुमचे व्हिडिओ रटाय मात्र असतात. काही कॉन्टेंट दाखवायला नाही तर लगेच रेसिपी बनवून दाखवत होत्या काकू. काकूंनी टायटल तर असं लिहिलं होतं, महत्वाच्या कामासाठी आज झाली धावपळ. उगाच काय पण पकवण्याची कामं करतात या काकू. ह्या काकू पब्लिक प्लेसवर देखील कॅमेरा घेऊन ससुल्यासारखं झापझूप करून व्हिडिओ शूट करत असतात. दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचं यांना काही नाही. ह्या टोमल काकू कसल्या मीटिंगला गेल्या होत्या ते तर काकूंनी सांगितलंच नाही. अरे हो, सांगतील तर अंधमंद भक्तांची नजर लागू शकते ना, म्हणून कदाचित काकू रिव्हील नसतील करत त्या गोष्टी. टोमल काकू बाहेरून आल्या आणि तशाच किचन मध्ये जाऊन चपाती बनवत होत्या. काय बोलायचं या काकूंना, आता हातपाय तरी धुतले होते नीट की नाही देव जाणो. आधी कपडे चेंज करावे, फ्रेश व्हावं, त्यानंतर किचन मध्ये जायचं एवढी साधी या काकूंना अक्कल नाही. कदाचित या काकू आता भरसटल्या आहेत, कारण लहान मुलींचा फ्रॉक घालून काल परवा इन्स्टावरती रील मध्ये नाचत होत्या वेड्यासारख्या. आज पण या टोमल काकू सकाळी आल्या आणि चालू झालं यांचं नमस्कार मंडळी, आता वाजले आहेत सकाळचे 11. आता तिथे 11 वाजले आहेत, मग लोकांनी काय इथे बकरा कापावं अशी इच्छा आहे का काकूंची. 5 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. कधी काकूंची मुलगी गेली होती पिकनिकला आणि लगेच आली पण. भाई येतो सुरू होते खतम. काकूंची मुलगी पिकनिक वरून आली तर काकूंचं लगेच नाटक सुरू झालं स्वतःच कौतुक करण्याचं. मुद्दाम त्या मुलीला सारखं विचारत होत्या की घरचं जेवण मिस केलंस ना, माझ्या आजचं जेवण आवडते ना तुला. शेवटी काय ती बिचारी होच बोलली. कमीत कमी 4-5 वेळा तरी काकूंनी स्वतःच जेवणाचं कौतुक केलं असेल. यावेळी ग्रॉसरी शॉपिंग नाही दाखवली काकूंनी. काय आहे ना, चोरून मग चेरी ग्रेप्स खाता येत नाही ना व्हिडिओ करताना, म्हणून नुसतं काय सामान आणलं तेच दाखवलं फक्त. टोमल काकूच्या मोठ्या मुलीने पाणीपुरी आणि वडापाव बनवायला सांगितला. तिला गोड आवडत नाही त्यामुळे तिने सांगितलं की तिखट पाणीच बनव. पण आता या बिंडोक काकूंना अक्कल पाहिजे ना. घरात 2 मुलं असतात, दोघांचीही स्वभाव वेगवेगळी असतात.
त्यांच्या आवडीनिवडी एकदम विरुद्ध असतात. एकाला तिखट आवडते तर दुसऱ्याला गोड आवडते. काकूंने शैलाचा पण विचार केला पाहिजे होता. ती बिचारी त्या खारीला पाणीपुरी खाताना बघत होती आणि रिक्वेस्ट करत होती काकूंना की गोड पाणी बनव ना, मला पाहिजे आहे. पण आळशी काकूंना ते नाही जमलं आणि मंडळी पाणीपुरीमध्ये रगडा किंवा उकडलेले मूग असतात. ह्या काकूंने जे बनवलं होतं त्याला नेमकं काय बोलायचं, बटाटा पाणीपुरी का? त्या शैलाला गोड पाणी हवं होतं. तिने रागाने नाही पाहिजे म्हणून सांगितलं पाणीपुरी. काकू लगेच बोलल्या, नाही पाहिजे, ठीक आहे. वर व्हिडिओच्या एंडला काकू खोटं देखील बोलल्या की शैलाने देखील पाणीपुरी खाल्ली. ह्या टोमल काकू आंबे कट करत होत्या व्हिडिओच्या एंडला आणि बनोज काका कॅमेरा कट करत होते. बिचाऱ्या काकांचं काय करून ठेवलं या काकूंनी. कॅमेरामन जल्दी फोकस करो. मला तर असं वाटते या टोमल काकूंना स्वतःलाच वडापाव खायचं असेल आणि त्या मुलीला सांगितलं असेल की कॅमेरा समोर बोल की तुला वडापाव हवाय. 5 डिसेंबर 2022 ला या टोमल काकूंने रुमाली रोटी बनवली होती. त्याआधी काकूंची तब्येत ठीक नव्हती पण दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी 8 वाजता काकूंने नाईट ड्रेस मध्येच मेकअप करून व्हिडिओची सुरुवात केली होती. टोमल काकूंने तेव्हा पहिल्यांदा रुमाली रोटी बनवली होती पण काकांना ती चपाती वाटली. टोमल काकू रुमाली रोटी बनवताना बनोज काका तिथे उपस्थित होते. त्यांनीच तो व्हिडिओ शूट केला होता पण अचानक काकांनी चपाती बोलून काकूंचा पचकाच केला होता. आणि खरंच आहे मंडळी, जर तुम्ही तो व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला देखील समजेल की ती रुमाली रोटी कमी आणि चपातीत जास्त वाटत होती. काय आहे ना, या टोमल काकूंना स्वतःच कौतुक करण्याची घाणेरडी सवय आहे. काकूंने मागे ते मेक्सिकन फूड बनवलं होतं. काय ते सगळं कच्चं होतं पाहिलं ना मंडळी. कडचे तिकडचे व्हिडिओ बघून यायचे आणि उगाच अंधमंद भक्तांना दाखवायचं की बघा मी किती हुशार आहे, मला सगळं येतं. पण फॅक्ट तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काकूंना काहीच येत नाही. मी मंडळी मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपल्याला बरं नसते तेव्हा आपल्याला काहीच काम करायची इच्छा नसते. पण जर तुम्ही काकूंचा तो व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल. काकू बोलत होत्या त्यांची तब्येत ठीक नाही आहे पण असं झोपेतून उठून मेकअप कोण करतं आणि ते पण आंघोळ न करता नाईट ड्रेस मध्येच व्हिडिओ करतात काकू. उगाच आपलं सिंपथी गेन करण्यासाठी या काकू नको नको ते स्टंट करत असतात. एकदा या काकूंने तिथे स्नोफॉल झाला होता तर साडी नेसून बर्फामध्ये डान्स केला होता. काकू बोलल्या, माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की साडी नेसून मला बर्फात डान्स करायचा होता. आता युट्यूब सुरू होण्या अगोदर पण या टोमल काकू युरोप मध्ये राहत होत्या. मग तेव्हा यांची इच्छा झाली नव्हती का अशी साडी नेसून बर्फात डान्स करायची की तेव्हा व्हिडिओ बनवायच्या नाही म्हणून त्या असं माकडचाळे करत नव्हत्या. आता कसं या काकूंना माहिती झालं आहे, युट्यूब वरती काही माकडचाळे केले की यांना बक्कळ डॉलर्स मिळणार. या टोमल काकू बर्फामध्ये डान्स करत होत्या एकदम वेड्यासारख्या. या काकूंना मला तर असं वाटते जेव्हापासून यांनी व्लॉगिंग स्टार्ट केली आहे ना यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. त्यामुळे या काकू असं नको नको ते उद्योग करत असतात. यांच्या अंधमंद भक्तांना काय यांच्या व्हिडिओ मध्ये पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात देव जाणो. मला तर या काकूंकडे बघून नेहमी मरगळलेली फिलिंग येते. आणि बरं का मंडळी, या टोमल काकू त्या व्हिडिओ मध्ये बोलल्या पण की साडी नेसून बर्फात डान्स मी फक्त तुमच्यासाठी करते आहे. 15 सेकंदचं जरी सॉन्ग असलं तरी मी रील शूट करणारच. आता तुमच्यासाठी म्हणजे काकूंना बोलायचं होतं की युट्यूबवर अपलोड करून त्यांना डॉलर्स मिळणार होते म्हणून त्या हे सगळं करतायत. काय तो काकूंचा डान्स होता. या काकूंना ना खरं म्हणजे डान्स जमत नाही पण वेडे चाळे किंवा माकड चाळे बोलतात ना तेच या काकू करत होत्या त्या व्हिडिओ मध्ये. आता 1 मेला काकूंने चुलीवर जेवण बनवलं होतं ना तसंच वाटते वटपौर्णिमेला किंवा नक्कीच हरताळके दिवशी या काकू ती लालभडक नऊवारी साडी नेसून येतील आणि स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज स्वीकारतील. मग त्या व्हिडिओ मध्ये काकूंची नाटकं सुरू होतील. ती म्हणजे चुलीवर जेवण बनवून दाखवतील किंवा बनोज काकांसाठी काहीतरी स्पेशल करण्याचं ट्राय करतील. सगळे बोलतात ना काकू वुमन्स डेला, बर्थडेला किंवा व्हॅलेंटाईन्स डेला काकांकडून गिफ्ट घेत असतात पण त्याबदली काकांना कधीच काही देत नाही. त्यामुळे आता या काकू काकांना जरा पॅम्परिंग करतील. आणि कसं आहे माहितीये का मंडळी, काकांना 1-2 गिफ्ट दिले की काका पण खुश होतील ना. तसं पण या काकू त्या दिवशी काकांचं कौतुक करत होत्या तेव्हा काकू बोलल्या होत्या की काकांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते मदत करतात, कधीच ते त्यांचा वेळ वाया घालवत नाही. खरं काय आहे ते आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, ह्या बनोज काकांकडे काहीच कामधंदे नसल्यामुळे वेळच वेळ आहे त्यामुळे ते रिकामी असतात हे सांगायला काकू विसरल्या होत्या. आता बघा आज मी काकूंवरती पॉडकास्ट केला आहे ना, मग काकू उद्या नक्कीच सुट्टी घेतील आणि मग सुट्टीच्या दिवशी काकू फेक आयडीज बनवून आमच्यावरती फालतू व्हिडिओ तरी बनवतील किंवा कॉमेंट्स करतील. टोमल काकू एक सल्ला देऊ का तुम्हाला, हे असले नको ते धंदे करण्यापेक्षा ना जरा स्वतःचा कॉन्टेंट सुधराव, खोटं बोलणं सोडून द्या.
तोमल काकू विसरू नका, आज जे काही आहात ना तुम्ही, जी काही तुम्हाला फेम मिळाली आहे ती व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स मुळेच मिळाली आहे। त्यामुळे ना खोटं वागताना बोलताना जरा 10 वेळा विचार करत जा आणि स्वतःच्या जनतेशी एकनिष्ठ राहा। चला तर मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।